राजस्थानमध्ये लोककला आहे आणि त्याला मी जर माझ्या ह्याच्यात घेतलं आहे तुम्ही काय सांगताय? चित्रकलेमध्ये मी मला अजिबातच काही कंच नाही आहे, काही कळत नाही, पण हिची पेंटिंग म्हणजे वासंती माझी खूपच जवळची मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी ऑन दी वे खरं तर सुट्टी होती, त्यामुळे मासे बिसी खाऊन असं छान झोपायचा प्लॅन होता, पण म्हटलं नाही शेवटचा दिवस आहे आणि वासंतीसाठी जायलाच पाहिजे, त्यामुळे ठाणा टू ऑन दी वे नेहरू सेंटर असा प्रवास करून आले आणि आल्यानंतर इतकं बरं वाटलं की छान, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या कला आहेत त्या जोपासतात, म्हणजे लोक येत आहेत, म्हणजे ही गर्दी बघून अगदी छान वाटलं की लोक ह्याला आवडत आहे, लोकांना येत आहेत बघायला. कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पण आता इथे पण आता बाजूला एका नवीन नववीतल्या मुलाने चित्र काढले, त्याचे कलर कॉम्बिनेशन बघाल ते इतके सुंदर आहेत, म्हणजे असं. आणि हिची तर ही तर माझी फेवरेट आहे, म्हणजे बघितल्यानंतरच असं छान काय म्हणतात एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात त्याच्यामध्ये या चित्रांमध्ये, त्यामुळे ते बघायला खूप छान वाटतं. मला काढता काही येत नाही, आम्ही फक्त टी व्हीवरच जे काही रांगोळ्या काढायच्या तर काढतो, पिपक्यांच्या रांगोळ्या. पण असं एक्झिबिशन करत असेल तर नक्कीच त्याला भेट द्या, म्हणजे तुम्हाला छान एक दिवस छान जातो, त्यामुळे माझा अर्धा दिवस असा छान गेला, त्यामुळे थँक्यू वासंती मला बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. एका फोनवर येत असतो आणि ही यशस मैत्री असावी आपली आणि सगळ्यांनी आनंद घेतला आणि तुझं नाव ऐकलं आणि सगळे असे आम्हाला भेट. आणि मला आनंद असं झाला की आजूबाजूला सगळे गुजराती लोक आहेत पण ठिपक्यांची रांगोळी बघणारी लोक आहेत, त्याच्यामुळे जास्त आनंद झाला की आणि तुम्हाला जास्त प्रेम करतात. थँक्यू सो मच, तुमचं असंच प्रेम राहू दे आणि असंच छान छान एक्झिबिशन भरवा, छान जवळपास कुठे आणि शूटिंग नसेल तर नक्की भेट दे. थँक्यू सो मच.